बंदर लोहा मतदारसंघातील अतिशय प्रतिष्ठित झालेली पांगरी किंवा तालुक्यातील पांगरी गावची सेवा सहकारिता निवडणूक आज पार पडली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज जनतेचा विजय झाला असं गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर जर बघितलं तर पॅनलचे विजेते कुशल पटेल पांगरीकर यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा मानला जातो. त्यांच्या अडचणी बोलण्यासाठी माधव पाटील पांगरीकर उपस्थित आहेत. त्यासोबतच उपसरपंच आणि सरपंच प्रतिनिधी भारत बाबाराव कोकणार हे देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जनतेच्या त्यांनी खूप मोठा विजय जनतेला मिळवून दिला त्यांच्या पॅनलला. आणि ते या ठिकाणी परत एकदा चेअरमन पदावरती विराजमान झाले. त्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत उपसरपंच आहे. पांगरीमध्ये सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये त्या निवडीमध्ये मतदान झालं. त्या मतदानामध्ये सर्व गावकरी मंडळींनी आम्हाला भरभरून यश दिलं आणि आमच्या 13 पैकी 11 ठिकाणी आमचा संकल्प विजय झाला. याच्याबद्दल मी सर्व गावकरी मंडळींचे मनापासून आभार मानतो. माझे वडील पांगरीकर किंवा पंचायत माझे सर यांच्या हा पांगरीच्या लोकांनी हा कसं त्यांनी जे काम आहे त्यांच्या कार्याची हे एक फळ आहे. त्यांनी सतत लोकांच्या मदतीला थांबलं. सतत लोकांच्या आणि अडचणीला साथ दिलेली आहे. लोकांनी त्याची पावती दिली. त्यांच्या कामाची ही पावती आहे. दुसरं घेण्या सोडून आणि सर्वांचे आमचे जे गोष्ट आहेत आमचे काका आहेत मारुद्र पाटील चेअरमन आहेत आमचे सरपंच भारत कोकणार आहेत आणि सर्व आमची टीम आहे. आमची सर्वांनी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं आम्हाला फळ भेटलं. आणि पांगरीची जनता जी आहे जनता ही सर्व जाणती आहे. सर्वांना सगळ्या गोष्टी सुधार जनता आहे आणि या सुधार मतदारांनी आम्हाला आमच्या हाताची सत्ता दिली आहे. मागे 1 वर्षाखाली आम्हाला ग्रामपंचायत झाली. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्हाला भरभरून मत आम्हाला लोकांनी यश दिलं आणि आम्ही सरपंच उपसरून आम्ही तो कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ता असताना आम्ही गावाचा विकास केलेला आहे. 1 वर्षामध्ये ग्रामपंचायत भवन बांधलेलं आहे. शिशी रस्ते झालेले आहेत. समाज मंदिराचं काम चालू आहे. आपल्याला म्हणजे असे आम्ही आणि गोदावरून पाणी उजवलं चांगलं अभिमान वाटतो. आणि आमच्या वडिलांनी सतत आतापर्यंत मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आहे. सर पाणी पांगरीकर हे नाव सतत तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये आहे. सतत लोकांचा सहवासात आहे. लोकांच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं त्यांनी. आम्ही त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच प्रयत्नामुळं या सर्व गावकरी मंडळींनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला आम्ही सार ठरवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच गावातील ग्रामपंचायतमध्ये आपण जे 1 वर्षामध्ये कार्य केलं त्याचीच पावती आज लोकांनी दिली असं म्हणता येईल. 100% आणि पंडित आणि विशेष कसं आहे सर आम्ही सतत लोकांच्या अडीअडचणींना सुखदुःखात सामील होतो आणि जनतेला माहिती जनता सुखी सुजाण आहे असं सगळ्यांना कळलं. सर्वांना या गोष्टी कल्पना आहे. त्यामुळे सर्वांची यश हे सर्व गावकऱ्यांचे सर्व मतदारांचे हे सर्वांचं आहे. आता माध्यमातून काय करायची इच्छा आहे शेतकऱ्यांसाठी? जिथे जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी असतील जिथे ते शेतकऱ्यांना बँकेच्या असतील मध्यवर्ती बँकेमध्ये असतील सोसायटी असतील सतत सोसायटी थोडं राहिली नाही त्याप्रमाणे तर राशन दुकाने आमच्या बघितलं प्रत्येकांना मिळेल. फक्त त्याच्या आपण जे हक्काचं राशन आहे त्याला कार्ड काढून देऊ आणि प्रत्येकाला जे जिथे जिथं मदत करता येईल त्या पद्धतीने आपण मदत ग्रामपंचायत आणि सोसायटी दोन्हीच्या माध्यमातून मदत करत आहोत. याच्या अगोदर ही जी सोसायटी होती ती बिनविरोध होती. 1960 पासून आमच्या वडिलांनी आमच्या आज्याने अप्पाराव पाटील यांनी सोसायटी तयार केलेली होती. तेव्हापासून आमच्याजवळच ही सोसायटी बिनविरोध राहिली होती. फक्त मधल्या काळामध्ये काहीतरी आमच्या सोबतच्याच मित्रमंडळींनी किंवा याच्यामुळं आमच्या काहीतरी असल्यामुळं मध्यंतरी आमची विरोधकाकडे 5 वर्ष गेली. त्यानंतर अनेक जनतेने आम्हाला पोच पावती चांगल्या कामाची पावती म्हणून परत जनतेने आम्हाला ही सोसायटी परत दिलेली आहे. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळीचे व सगळ्या मतदारसंघाचे मतदारांचे जाहीर आभार मानतो. आणि आपण इथून असं काम करायचं की सर्व गावाची सोसायटी असल्यामुळं कोणाचं बी असं राजकारण न आता प्रत्येकाचं काम करून देणं आपलं हे पहिलंच तत्व आहे. त्यामुळं कोणतंही बँकेचं काम असो किंवा कर्ज वाटपाचं काम असो त्याला वेळोवेळी मदत केली जाईल अशी मी सर्वांच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं ग्वाही देतो. मी सुद्धा पहिलं बिनविरोध 15 वर्षे मी चेअरमन होतो बिनविरोध होतो. पण नंतर मधल्या काळामध्ये पडल्यामुळं यावेळेसुद्धा जनतेने पोचपावती म्हणून कुशाल पाटलाला पूर्ण बहुमत दिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुस्वागत. यानंतर आपल्याशी बोलण्यासाठी सरपंच प्रतिनिधी आहेत. गेल्या
गेल्या वर्षभरामध्ये ग्रामपंचायत दाबल्यानंतर आल्यानंतर जे विकासाची कामं आहेत, सभागृह असतील किंवा विविध विकासाची कामं आहेत, त्या कामाची कुठतरी पावती याचा जर या ठिकाणी उपसरपणे सांगितलेलं आहे, या ठिकाणी बघितलं तर 5 वर्षामध्ये जे काम करू शकले नाही त्याच्या पूर्वी 25 वर्षांमध्ये काम झाल्याचं सांगितलं, आणि या काळामध्ये आता 5 वर्षामध्ये अजून त्याच्यापेक्षा चांगलं काम कसे करते येतील ते पण ठरणार. या ठिकाणी कॅमेरामॅन संदेश शेळकर, युवराज्य न्यूज.